नमस्कार, मी हेमाली मोहिते, झी 24 तासवर न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज सेलिब्रिटी अँकर म्हणून आपल्या स्टुडिओत आलेल्या अभिनेत्रीनं इयत्ता 7वीपासूनच आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अभिनयाबरोबरच ती नृत्यातही पारंगत आहे. नृत्यामध्येच तिनं पदवीही मिळवली आहे. छोट्या पडद्यावर अवघाची संसार या मालिकेतल्या तिच्या छोट्याशा भूमिकेनंही तिची दखल घ्यायला भाग पाडलं. त्यानंतर कुंकू मालिका असो किंवा मला सासू हवी मालिकेतल्या प्रमुख भूमिकेनं तिला लोकप्रिय केलं. तिने काही सिनेमातही काम केलंय. इतकंच नाही तर आपल्या नृत्याची हौस तिनं पूर्ण केली. ती हल्ला बोल आणि एकापेक्षा एक अप्सरा आली पर्व दोनमधून आता तर सध्या छोट्या पडद्यावर तिची मालिका गाजतीय, ती हम तो तेरे आशिक है. आपण स्वागत करूया नृत्यांगना आणि अभिनेत्री दीप्ती समेळ केतकर हिचं. दीप्ती, झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. तुझ्याशी बऱ्याच गप्पा मारायच्यात, मात्र त्याआधी आज आपण बातम्यांकडे वळूया. महाराष्ट्रात क्रूज पर्यटनाला चालना मिळावी यासाठी MTDC आणि मुंबई पोर्ट ट्रस्टने उपक्रम सुरू केलाय. त्या अंतर्गत युरोपातल्या क्रूझिंग कंपनीच्या कोस्टा नियो क्लासिक या क्रूजचं मुंबईत आगमन झालंय. मुंबई ते मालदीव व्हाया कोची असा प्रवास ही क्रूज करणार आहे. चला आपण करूया या शानदार क्रूजची सफर. 654 केबिन्स, कॅसिनो, चित्रपटगृह, शॉपिंग सेंटर, सोना आणि स्टीम, बॉलरूम, ग्रँड बार, जिम, जॉगिंग ट्रॅक, पोहण्याचे 2 तलाव, एखाद्या 7-स्टार हॉटेललाही लाजवेल अशा या सुविधा. ही दृश्य आहेत कोस्टा क्रूज मधली. सध्या ही क्रूज मुंबई बंदरात दाखल झाली आहे. सगळ्या सोयीसुविधांनी सज्ज असं हे 7-स्टार जहाज आहे. परदेशात आलिशान क्रूज प्रवासाची प्रचंड क्रेज पाहायला मिळते. त्याच सुखसोयी आता भारतीय पर्यटकांनाही मिळणार आहेत. मुंबई ते मालदीव व्हाया कोची असा प्रवास ही क्रूज करणार आहे. दर 15 दिवसांनी या क्रूजच्या फेऱ्या होणार आहेत. या आलिशान सुखसोयी मिळवण्यासाठी पर्यटकांना खिसाही मोकळा करावा लागेल. 4 दिवसांसाठी 30,000 रुपये, 7 दिवसांसाठी 45,000 रुपये एका व्यक्तीला मोजावे लागणार आहेत. आपल्या देशात काय होतं की सगळे जे आपले टुरिस्ट आहेत त्यांना क्रूज घ्यायचा असेल तर ते सिंगापूरला जायचा, त्यांनी अलास्काला जायचं, असे 2,50,000 लोक असं बाहेर जात होते. आता आम्ही हे फॅसिलिटी देशामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. मुंबईमध्ये ह्याची सुरुवात झाली आहे आणि कोस्टा क्रूजने इथे होम पोर्टिंग सुरू केली आहे. इथूनच कोचीन शिप जाईल, कोचीनमधून मालदीव्जला जाईल. 7 दिवसाची ही ट्रिप आहे आणि परत 7 दिवस कोलंबोमार्फत इथे परत येईल. असं 14 दिवसाचा टोटल हे ट्रिप आहे. तर आता ही सगळी फॅसिलिटी क्रूजची देशामध्ये उपलब्ध होईल. इंडियन रूल्स जे आहे गव्हर्नमेंटनी लिबरलायझेशन सुरू केले ऑलरेडी, की आम्हाला पण आमचा कोस्टलाईन जे आहे एवढा मोठा, 7,000 more than 7,000 kilometers कोस्टलाईन, नॅचरल कोस्टलाईन आहे, आम्ही पण यूज करूया. आता ओशन इकॉनॉमीचा पण आम्ही ॲडव्हान्टेज घेऊया. तर ऑनरेबल प्राईम मिनिस्टरचा हे ड्रीम आहे. ऑनरेबल नितीन गडकरीजी पण सांगितलं की आम्हाला जे काय इन्फ्रास्ट्रक्चर करायचं करूया, पण आम्ही शिप्स आणूया बाहेरून. तर आम्हाला आमचं हेडक्वार्टर्सला पण ते सांगितलं की तुम्ही आणा, आम्ही सगळं सपोर्ट देतात. मुंबई आणि भारतातून लाखो पर्यटक दरवर्षी क्रूजचा आनंद घेण्यासाठी परदेशात जातात. आता परदेशात जाण्याऐवजी याच सर्व सोयी सुखसोयी त्यांना भारतात मिळणार आहेत. शिवाय यातून रोजगार निर्मितीही होणार आहे. या क्रूज सोबतच डिसेंबर अखेरपर्यंत पर्यटकांसाठी सुसज्ज अशी मुंबई गोवा शिपही सुरू होणार आहे. पर्यटकांसाठी बरोबर त्याचबरोबर रोजगाराचं फार मोठं साधन निर्माण होणार. म्हणजे हे पर्यटक उतरले की टॅक्सी शोधतात, टॅक्सी खरेदी करतात, फिरतात, गाईड्स रेस्टॉरंटला जातात. ह्या सगळ्या गोष्टी तर झाल्या, पण या जहाजांवर सुद्धा भारतीय पर्यटक आल्यानंतर भारतीय व्यंजन, भारतीय जेवण, भारतीय पद्धत आणि भारतीय भाषा बोलणारा व्यक्ती या क्रूजवर नोकरीला देतात. आणि भारतीय लोकांना या क्रूजवर नोकरी मिळण्याचं फार मोठं साधन होणार आहे. महाराष्ट्रासह देशाला मोठा समुद्र किनारा आहे, मात्र आजपर्यंत तो पर्यटनाच्या दृष्टीने उपेक्षितच राहिलाय. आता काळानुसार असे उपक्रम राबवल्यामुळे भारतात क्रूज पर्यटन वाढणार आहे. त्याचबरोबर रोजगार निर्मिती आणि परकीय चलनही वाढवण्यास हातभार लागेल. देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई.